नमस्कार, अपना सर्वांचे आपले जय किसान या चॅनल वर स्वागत आहे। आज दिनांक 7 सप्टेंबर 2021 आणि आता 4:40 झालेले आहेत। मित्रहो, आपल्याला आज दिवसभरामध्ये सुद्धा आपल्या राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळाला आहे। येत्या पुढील 3-4 तासांमध्ये आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की पुढील 4 तासांमध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते। पुढील 3-4 तासाचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला पुढील 3-4 तासामध्ये नंदुरबार, सोबतच मालेगाव, जळगाव, औरंगाबाद, सोबतच इकडे सेगाव साईडचा जो काही भाग आहे, धुळे, पाचोरा, चिखली, सिल्लोड, कन्नड, जालना, लोणार, बुऱ्हाणपूर, धारणी, अकोट या भागामध्ये आपल्याला बहुतांश परिसरामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच पैठण, बीड, माजलगाव, केज, जामखेड, अहमदनगर, दौंड, करमाळा, बार्शी या भागामध्ये आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। सोबतच वाडा, इगतपुरी, नाशिक, पालघर, डहाणू, कल्याण डोंबिवली, जुन्नर, खोपोली खेड, पुणे, गोरेगाव, मुंबई, सोबतच श्रीरामपूर साईडचा काही भाग आहे, या भागामध्ये आपल्याला बहुतांश परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर दौंड, बारामती, करमाळा, बार्शी, इंदापूर, पंढरपूर, सोबतच सातारा, वडूद, सोलापूर, तुळजापूरचा काही भाग आहे, या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कराडविटा, सोबतच कोडले, सांगली, जत, चिपळूण, राजापूर, सोबतच रत्नागिरी, सावंतवाडी या भागातसुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची येत्या पुढील 3-4 तासामध्ये शक्यता आहे। तर त्यासोबतच आपल्याला नांदेड, हिंगोली, पुसद, उमरखेड, पांढरकवडा, यवतमाळचा काही भाग आहे, चंद्रपूर, ताळोबा या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच वरुड आणि भंडारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्यालासुद्धा पाऊस हा बघायला मिळू शकतो।